आज आपण पत्रलेखनाबद्दलची माहिती पाहणार आहोत. आपण सतत इतरांशी बोलत असतो, आपण आपल्या भावना, कल्पना, आपले विचार दुसऱ्यांना सांगतो, आपण अनेकदा समोरासमोर असतो तेव्हा आपण थेट बोलतो. समजा आपण दूर असलो तर फोनवरून बोलतो, कधी कधी आपण फोनवरून बोलत नाही, लिहून आपल्या भावना व विचार आपण दुसऱ्यांना सांगतो. हे लेखी स्वरूपातील बोलणेच असते, यालाच पत्र असे म्हणतात. पत्रलेखन दोन प्रकारचे असते, एक आहे अनौपचारिक पत्र, दुसरा आहे औपचारिक पत्र. अनौपचारिक पत्र म्हणजे आई, वडील, बहीण, भाऊ, इतर नातेवाईक किंवा मित्र यांना उद्देशून लिहिलेले पत्रे ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाल्यामुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. माणसे फोनवरून संवाद साधतात. दुसरा आहे औपचारिक पत्र. काही वेळेला आपले शासकीय कार्यालयात काम असते, कधी कधी खाजगी कंपनीच्या कार्यालयात काम असते, त्यावेळी लेखी स्वरूपात निवेदन करावे लागते. ही औपचारिक पत्रे होत. आता फोनची सुविधा सहज उपलब्ध असली तरी औपचारिक पत्र लिहावेच लागते. अलीकडे पत्रव्यवहार तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजेच ईमेलद्वारे केला जातो, म्हणून हा आराखडा नीट समजून घ्या. लक्षात ठेवा, ई पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी. हा आहे औपचारिक ई पत्राचा आराखडा. या आराखड्याला नीट बघा. सुरुवातीलाच वरच्या डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी, नंतर दोन ओळी सोडून पुढच्या ओळीत डाव्या बाजूलाच प्रति हा शब्द लिहावा, त्याखाली पुढच्या ओळीत डाव्या बाजूला ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत तिचे नाव किंवा पद आणि पत्ता लिहावा. त्यानंतरच्या ओळीत डावीकडे विषय लिहावा. दोन ओळी सोडून त्यानंतरच्या ओळीत पत्राचा मुख्य मजकूर लिहावा. मजकूर मुद्देसूद लिहावा. त्यात पल्लाळ नसावे. वाचकाला विषयाचे आकलन स्पष्ट झाले पाहिजे. या मजकुराच्या सर्व ओळींची सुरुवात डावीकडेच केली पाहिजे. मजकूर संपल्यावर पुढच्या ओळीत पत्राचा शेवट डावीकडेच करावा. त्याखाली डाव्या बाजूलाच पत्रलेखकाचे नाव आणि नावाखाली पत्ता लिहावा आणि त्याखाली ईमेल आयडी लिहावा. अशा प्रकारे हा झाला अनौपचारिक ई पत्राचा आराखडा. आता तुम्हाला समजलंच असेल आराखडा कसा आहे आणि पत्र कशा प्रकारे कोणत्या स्टेपने लिहावा लागतो. आपण येथे एक पत्राचा नमुना पाहणार आहोत. प्रश्न आहे, अग्निशमन दल केंद्र प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती करणारे पत्र लिहा. अग्निशमन म्हणजे फायर फायटिंग, दमकल, आणि आपत्ती म्हणजे आपदा, विपत्ती, इमर्जन्सी सिच्युएशन, आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, प्रबंधन. प्रश्न आहे, अग्निशमन दल के प्रमुख को आपत्ति, इमरजेंसी सिचुएशन मैनेजमेंट को गाइडेंस करने के लिए रिक्वेस्ट लेटर लिखिए. पत्राची सुरुवात करू. नियमाप्रमाणे सुरुवातीला आपण वरच्या डाव्या कोपऱ्यात तारीख लिहू. दिनांक 15 जानेवारी 2021. त्याखाली आपण काही जागा सोडलेली आहेत. त्याखाली प्रति. प्रति म्हणजे टू ज्यांना आपण पत्र लिहिणार आहोत त्यांना प्रति असे लिहितात. त्याखाली माननीय मुख्य अधिकारी स्वल्पविराम
त्याखाली अग्निशमन दल, स्वल्पविराम, त्याखाली नायगाव केंद्र, स्वल्पविराम, आणि त्याखाली दादर, स्वल्पविराम, मुंबई, संयोग चिन्ह 400014, पूर्णविराम. त्यानंतर दोन ओळी सोडून डावीकडेच विषय लिहावा. विषय आहे आपत्ती व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणे. त्याखाली ओळ सोडून महोदय, ज्याप्रमाणे आपण इंग्रजीमध्ये रिस्पेक्टेड सर लिहितो तसेच मराठीमध्ये महोदय लिहितात. ज्यांना आपण पत्र पाठवत आहोत ते जर पुरुष असेल तर महोदय आणि महिला असेल तर महोदया असे लिहितात. यालाच अभिवादन असे म्हणतात. यानंतर पत्राला सुरुवात करा. मी एन व्ही आकाश विद्याशाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेत आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम करीत आहोत. आपण नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनेबाबत मार्गदर्शन करता. आम्हाला आमच्या शाळेत असे मार्गदर्शन हवे आहे. आपण कृपया आमच्या शाळेत असा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करावा अशी विनंती आहे. पुढचा परिच्छेद पॅरेग्राफ. आपत्ती व्यवस्थापन हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. तसेच दैनंदिन जीवनात या कौशल्याची नितांत गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला नम्रपणे विनंती करतो. पुन्हा तिसरा परिच्छेद पॅरेग्राफ. मी हे पत्र आमच्या मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहिले आहे. या ठिकाणी पत्र संपलं आहे. त्यानंतर ओळी सोडून पत्राचा शेवट डावीकडेच करावा. आपला नम्र अ ब क, त्याखाली विद्यार्थी प्रतिनिधी, त्यानंतर नाव एन व्ही आकाश विद्याशाळा बी मारवाडी, स्वल्पविराम, त्याखाली लालबाग, स्वल्पविराम, मुंबई, संयोग चिन्ह 400012, पूर्णविराम. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीत ईमेल आय डी टाकावा. अशा प्रकारे आपण पत्रलेखन म्हणजे काय, औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र याचे प्रकार, तसेच अनौपचारिक ई पत्राचा आराखडा पाहिला, तसेच विनंती पत्र लेखन केलं. या ठिकाणी आपण थांबू. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू.